मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा आज 5वा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण नेमकं मराठा आरक्षणासाठी आहे की महाराष्ट्रातील सरकार परिवर्तनासाठी या विषयावर आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे. आपण पाहतात आधार विश्लेषण. लोकसभेच्या निवडणुकींच्या तब्बल 8 ते 9 महिने या मराठा आरक्षणाची तयारी करण्यात आली. ज्या पद्धतीने मराठा आरक्षण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटून उठलं होतं, त्यावेळेला खरं तर महाराष्ट्र सरकार अख्ख सरकार जरांगेंच्या दारी जाऊन बसलं होतं आणि त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र त्या मान्य केल्यानंतर ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुका झाल्या, खरं तर शिंदे सरकारला वाटलं होतं की मराठ्यांकडून जास्तीत जास्त मतदान हे त्यांच्या सरकारला आणि भाजपला देण्यात येईल. मात्र त्याचा परिणाम उलटा झाला. त्यांचे विरोधक जास्तीत जास्त निवडून आले आणि फक्त भाजपला जर मराठवाड्याचा विचार केला तर 7 खासदार त्यांचे फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाडण्यात आले. त्यामुळे आता तोच मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीला 5 ते 6 महिने शिल्लक आहे. पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसले. त्यामुळे जरांगे पाटलांचा मुद्दा हा खरोखर मराठा आरक्षणासाठीचा आहे की महाराष्ट्रातील सरकार परिवर्तन करण्यासाठी जरांगेंच्या पाठीमागून महाविकास आघाडी किंवा कोणते नेते त्यांना सहकार्य करत आहेत का, या विषयावर आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलंय. आणि हाच मुद्दा शिंदे सरकारच्या सुद्धा लक्षात आलाय. त्यामुळे 4 दिवस उलटून गेले. खर तर 4 दिवस उलटून गेले. जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन सुरू केलं आहे विरोधकांकडून महाविकास आघाडीचे, आणि विशेषतः जे नवीन खासदार निवडून आले त्या सर्व खासदारांनी जरांगे पाटलांना भेटी दिल्या आहेत. आणि बीडचे जे सोनवणे निवडून आले त्यांनी तर जरांगे पाटलांचे आभार मानले, त्यांचा सत्कार केला आहे की देवा तुमच्यामुळे आम्ही निवडून आलोय. आणि तीच वाटचाल आता विधानसभेच्या दिशेने होताना दिसत आहे. त्यामुळे खरोखर हे आंदोलन मराठ्यांसाठीच लढत जात आहेत का? जर मराठ्यांसाठीच हे आंदोलन लढलं जात असेल तर जे नवनिर्वाचित खासदार निवडून आले ते खरं तर लोकसभेमध्ये हा मुद्दा मांडू शकता व इथे सुद्धा महाराष्ट्र सरकारची चर्चा करू शकता. मात्र कोणताही चर्चा न करता त्यावर लवकर तोडगा निघेल याचा पर्याय न सुचवता फक्त पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा उपोषणाचा पवित्रा उपसला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधून जनतेची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांच्या रूपाने विरोधक विशेषतः महाविकास आघाडीत करून तर होत नाही ना, असा प्रश्न आता पडल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटलांना जर खरोखर मराठा आरक्षणाची चिंता आहे तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर खरं तर त्यांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांची सुद्धा भेट घेऊ शकत होतं किंवा महाराष्ट्र सरकारशी पुन्हा एकदा चर्चा करू शकत होतं की ज्या पद्धतीने आपण आरक्षण दिलंय कुणबी दाखले वाटायला सुद्धा सरकारने सुरुवात केली होती आणि अनेकांना दाखले सुद्धा मिळाले. तब्बल 3.5 लाख कर्मचारी या कामासाठी केले होते आणि कोट्यवधी रुपये महाराष्ट्र सरकारने या कामासाठी खर्च केले आहेत आणि त्याचा खरोखर मराठ्यांना अनेक मराठ्यांना फायदा सुद्धा होताना दिसत आहे. मात्र फक्त सगळे सोयऱ्यांच्या ह्याच व्याख्येसाठी जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. खरोखर हा कायद्याच्या चौकटीत बसतो का आणि तो कशा पद्धतीने चौकटीमध्ये बसवता येईल यासाठी खरं तर जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे गेले पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने तो अट्टास करत आहेत की मुख्यमंत्र्यांनीच त्यांना अंतरवली सराट येथे येऊन भेटले पाहिजे, हा जो आग्रह आहे तो नेमका आग्रह जरांगे पाटलांचा आहे की जरांगे पाटलांच्या रूपाने ज्या शक्तीने या सरकारला मोठा धक्का दिला, अनेक त्यांचे खासदार पाडण्यात आले, तीच शक्ती जरांगे पाटलांच्या रूपाने विधानसभेला सुद्धा या सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे असं स्पष्ट चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. त्यामुळे हे आंदोलन मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी होणार असेल तर या कमिट्या त्यांना भेटून सरकारशी भेटीगाठी घेऊन चर्चा व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे होती. मात्र चर्चा न घेता पुन्हा एकदा सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधायचं, संपूर्ण जनतेचं मीडियाचं लक्ष वेधायचं आणि पुन्हा येणाऱ्या निवडणुकांना विरोधकांना कसा फायदा होईल यासाठी जरांगे पाटील काम करत आहे का,
असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल आपल्याला काय वाटतं, खरोखर मराठा समाजासाठी हे आंदोलन केलं जात आहेत का? आणि जर केलं जात असेल तर ज्या पद्धतीने फक्त उपोषण करून संपूर्ण सरकारला वेठी धरून आपल्याकडे बोलवण्याची ही जी खेळी खेळली जात आहेत ती कितपत योग्य आहे यावर आपल्याला काय वाटतं, आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढील भागात, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.